नमस्कार मित्रांनो, आज आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज पाहणार आहोत आजचे राशी भविष्य, रविवार 10 मे 2020. आज रविवार आहे आणि आता आपण सर्व 12 राशींचे भविष्य पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, आज नेमकं कुणाच्या भाग्यात काय लिहिलेलं आहे हे आपण आता पहिल्या राशीपासून सुरुवात करूयात. पहिली राशी आहे मेष राशी. धार्मिक कामात सहभाग घ्याल, मदतीचा हात पुढे कराल, ठीक आहे, आणि योग्य मार्गदर्शन कराल. कामाचे अतिश्रमामुळे थकवा जाणवेल. दुसरं मित्रांनो, दुसरी राशी आहे वृषभ. वृषभ राशी, वायफळ बडबड टाळावी, मनाप्रमाणे प्रसंग येऊ शकतात. परिस्थितीची जाणीव ठेवून बदल लक्षात घ्या, कलेचा आस्वाद घ्याल. नंतरची राशी आहे मिथुन राशी. मिथुन राशी, जोडीदारांविषयी गैरसमज टाळावे, भागीदारीत सतर्क राहावे, तब्येतीची हेळसांड करू नये आणि आरोग्याची तपासणी करून पाहावी, ठीक आहे ना, आणि आपली संगत तपासून पाहावी. एकाच वेळी भारंभार कामे अंगावर घेऊ नका. कर्क राशी, तरुण लोकांशी मैत्री कराल, दिवस खोडकरपणात घालवाल, सहकार्यांवर अवलंबून राहू नका. कामातून तुम्हाला समाधान शोधावे, जोडीदाराच्या शांत स्वभावाने अचंबित व्हाल. सिंह राशी, वरिष्ठांच्या मर्जीचे पालन कराल, जोडीदाराचे वर्चस्व राहील, भागीदाराशी वाद वाढू नका, जुगारापासून दूर राहा मित्रांनो, आणि अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. कन्या राशी, मनाची द्विधावस्था जाणवेल, घरच्या कामाचा ताण जाणवेल, अपचनाचा त्रास जाणवेल, हातातील कामात यश येईल, छुप्या शत्रूंवर लक्ष ठेवावे. जोडीदाराचा हट्टपुरवाल ही तूळ राशी आहे. जवळच्या प्रवासात सतर्क राहावे, अति अपेक्षा बाळगू नका, मानसिक तणावाला बळी पडू नका, मुलांचा विरोध समजून घ्यावा. वृश्चिक राशी, घरातील गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावे, फारच आवश्यकता असेल तरच प्रवास करावा. कौटुंबिक वातावरण शांततेचे ठेवावे. पत्नीचा लाडीक हट्ट पुरवाल, घरातील कामे स्वखुशीने पार पाडाल. धनुराशी, आपल्याच मर्जीने कामाचा भार उचलाल, भावंडांच्या समस्या जाणून घ्याव्यात, कौटुंबिक सौख्य वाढेल. शुल्लक गोष्टींची चिंता करत बसू नका, उधारीचे व्यवहार शक्यतो टाळावेत. मकर राशी, मैत्रीतील आपुलकी वाढेल, फसवणुकीपासून सावध रहा. अनाठायी खर्च होऊ शकतो, मत्सराला बळी पडू नका, आर्थिक लाभाचा दिवस आहे. कुंभ राशी, डोकेदुखीचा त्रास जाणवेल, वेळेचे योग्य नियोजन करावे, धाडसाने कामे हाती घ्याल, सारासार विचार करण्यावर भर द्यावा, अति घाई बरी नाही. आता शेवटची राशी आहे मीन राशी. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी, हातापायाच्या दुखण्याकडे दुर्लक्ष नको. कौटुंबिक खर्च आटोक्यात कर्तव्यात कसूर करू नका, हातून चांगले लिखाण होईल. नमस्कार. ठीक आहे मित्रांनो, तर मग आता धन्यवाद. आपण या सर्व राशी पाहिलेल्या आहेत.